मिस्टरांना पतीला ती ढकलत होती माझ्या आयुष्यातून तुम्ही निघून जा मला तुम्ही नाही पाहिजेत मला यांच्याबरोबर संसार नाही करायचा त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरी स्त्री आलेली आहे आणि आता त्यांना माझी गरज नाही राहिली आहे कारण की घरातून जे शारीरिक संबंध व्हायला पाहिजे होतं जे सेक्शुअल भावना लैंगिक त्याची गरज होती ती अधुरी पडल्यामुळं आपल्या पतीने दुसरीकडं अफेअर केलं असेल नमस्कार मी डॉक्टर शारदा निर्मळ महांडुळे स्टॉक वर तुम्ही पूर्वी मैत्रीणन मला बघितलेलंच असेल किंवा मा माझ्या दुर्वांकूर चॅनल चॅनलवर बघितलेलं असेल माझी लाईफ स्टोरी पण वर आहे तर जरूर बघा एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करताना अनेक छोट्या मुलींपासून वयोवृद्धपर्यंतच्या स्त्रिया ह्या माझ्याकडे येत असतात आणि वयाच्या विविध टप्प्यांवर तिला त्रास होत असतो जसं एखादं फूल आहे फूल आधी कळी असते कळी म्हणजे छोटी मुलगी कळीचं जेव्हा फूल बनायला लागतं ती म्हणजे वयात येणारी मुलगी जेव्हा तिचं फूल बनतं ती म्हणजे लग्न झालेली मुलगी किंवा स्त्री म्हणूयात आणि जेव्हा त्या कळीच्या किंवा त्या फुलाच्या थोड्याशा पाकळ्या सुकायला लागतात त्याला म्हणूयात की कोमजलेलं थोडंसं ला ला फूल परंतु कुठल्याही कुठलंही फूल घ्या तुम्ही मी अगदी कोमजलेलं जरी असेल तर त्याचा गुलकंद छान बनतो किंवा त्याचाही चा सुंदर वास येतो म्हणजे जसं फुल आपलं आयुष्य बदलतं तसंच प्रत्येक स्त्री ही जो घरातला खूप महत्वाचा पार्ट आहे एक कणा आहे ती कुटुंबाचा आणि तिने तिच्या आरोग्याची काळजी घ्यावी वयाच्या विविध टप्प्यांवर येणाऱ्या समस्यांवर तिने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे तर एक कोमजलेलं फुल जसं आहे तशीच स्त्रीच्या आयुष्यातली स्टेप म्हणजे कोणते आहे तर रजो निवृत्ती रजो म्हणजे काय आयुर्वेदामध्ये रजा मासिक पाळीला रज म्हणलेला आहे आणि निवृत्ती म्हणजे काय निवृत्त होणं स्टॉप होणं थांबणं म्हणजेच काय मासिक पाळी थांब थांबणं याला आपण रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज म्हणतात मेन्स्ट्रुअल सायकल आणि पॉज म्हणजे थांबणं थांबणं सायकल म्हणजे परंतु जरी हा मेनोपॉज झाला तरी आपण आपलं आयुष्य थांबवू शकतो का मैत्रीण नाही थांबवू शकत असंच माझ्याकडे नीता आली होती इतकी रडत होती इतकी धाय मोकलून रडत होती आणि इतकी चिडचिड करत होती ती की त्या चिडचिडीला काही प्राद म्हणजे हेच नव्हतं तिचं भानच नव्हतं स्वतःवर ती काय बोलते काय वागते मागून तिचे मिस्टर आले मिस्टरांना पतीला ती ढकलत होती माझ्या आयुष्यातून तुम्ही निघून जा मला तुम्ही नाही पाहिजेत शारदा यांना काहीतरी समजावून सांग कारण ती माझ्या कॉलनीतच राहते त्याच्यामुळं मैत्रीण पण आहे म्हणून ती मला म्हणली शारदा मला यांच्याबरोबर संसार नाही करायचा मी म्हंटल अगं असं नीता अचानक का टोकाची भूमिका घेते तू तर ती म्हणाली की त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरी स्त्री आलेली आहे आणि आता त्यांना माझी गरज नाही राहिली आहे तर मैत्रिणी असं का होतं बरं आपण म्हणतो सेकंड इनिंग की जेव्हा एखाद्या स्त्रीची मासिक पाळी जाते त्यावेळेला तिच्या शरीरामधलं इस्ट्रोजन हा जो हार्मोन असतो की जो बीज निर्मिती करायला उपयोगी असतो की प्रजनन काळामध्ये तो रोज दर महिन्याला तिच्या शरीरात तयार होत असतो आणि त्यातूनच तिची दर महिन्याला मासिक पाळी येते परंतु रजोनिवृत्तीमध्ये हे प्रमाण अगदी कमी होतं त्यामुळे ती आणि होतं काय स्त्रीचं की एक चाळीस पंचेचाळीस पन्नासशे मध्ये ती इतकी कुटुंबामध्ये गुंतली जाते तिची मुलं मुलांचं कॉलेज मुलांची शाळा किंवा मग म्हणजे त्यांचा अभ्यास दहावी बारावी महत्वाची वर्ष असतात त्याच्यात ती इतकी गुंतते की तिचं म्हणजे तिला नवरा आहे हेही ती विसरून जाते तिचं स्वतःचं आयुष्य आहे हेही ती विसरून जाते स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही स्वतःच्या दिसण्याकडे ती अजिबात लक्ष देत नाही परंतु पुरुषांचं तसं नसतं त्यांच्यामध्ये टेस्टेस्ट्रॉन हा हार्मोन सदैव तयार होत असतो त्यामुळे त्यांना कुठेतरी सेक्शुअल लाईफची गरजच असते आयुष्यामध्ये आणि स्त्रीची ही सेक्शुअल भावना अगदी कमी झालेली असते संसारात गुंतणं म्हणा किंवा इस्ट्रोजनची कमतरता झाल्यामुळे मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला पती असतं त्यांचं कदाचित बाहेर सगळ्यांच होत असं नाहीये मी हे एक उदाहरण तुम्हाला दिलंय की असं आपण बघतोय की त्यांचं बाहेर अफेअर होऊ शकतं आणि मग आपण मैत्रिणी हा विचार करूयात का की असं जेव्हा होतं त्यावेळेस आपणही त्याच्यामध्ये थोडंफार सहभागी आहोत आपलं वागणं असेल आपण दिसणं असेल आपण आपलं कामाचं स्वरूप असेल की आपण त्याला जबाबदार थोडंसं घेऊ शकतो का स्वतःला की आपल्यामुळे ही घटना घडली असेल की घरातून जे शारीरिक संबंध व्हायला पाहिजे होतं जे सेक्शुअल भावना लैंगिक त्याची गरज होती ती अधुरी पडल्यामुळं आपल्या पतीने दुसरीकडे अफेअर केलं असेल असं होऊ शकत असेल का एकदा विचार करून बघा तर नक्कीच कुठेतरी आपणही याच्यामध्ये दोषी असतो तर मैत्रिणी जसं की फुल सुकत आपल्या रजनिवृत्तीमध्ये आपल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात आपल्या केसांमध्ये पांढऱ्या बटा दिसायला लागतात डोळ्यांखाली काळी काळी वर्तुळ आपली वाढतात तसंच योनी भाग भागी कोरडेपणा येतो इस्ट्रोजन नसल्यामुळे कमतरता झाल्यामुळे त्यामुळे शारीरिक संबंधाच्या वेळेला तिथं प्रचंड वेदना होतात कोरडेपणामुळे तुम्हाला शारीरिक संबंध करण्याची इच्छा होत नाही आणि कुठंतरी ते सगळं मग आपण अजूनच नैराश्याच्या गर्तेत जातो मी छान दिसतच नाहीये मी अशीच झालीये किंवा माझ्या घरातले माझ्यावर प्रेमच करत नाहीयेत पण मी काय सांगते की स्वतःवर प्रेम करा स्वतःसाठी पण दोन रुपये खर्च करा जर कुटुंबासाठी तुम्ही दहा रुपये साचवत असाल तर तुमचा तो हक्क आहे पैसे पुढची पिढी ही त्यांची त्यांची कमवेल फार अति मुलांचा विचार करून त्यांच्या आयुष्याला पुरेल एवढा पैसा साचवू नका तुमचं आयुष्य आहे स्वतःकडे लक्ष द्या थोडस पार्लरमध्ये जा डॉक्टरांचा सल्ला घ्या सुरुखितलेली जी त्वचा आहे त्याच्यावर एखादं मॉइश्चरायझर ला लावा तुम्ही सारखे काही उपचार करा की ज्याच्यातनं आपल्या भारतात काय आहे की फक्त आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जातात तसं नाही मैत्रीण तुमचं स्वतःचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुद्धा आपण पंचकर्म करू शकतो काय होतं ना रजोनिवृत्तीमध्ये अपोप वजन वाढीस लागतं पोटाचा आणि कमरेचा घेर वाढतो त्याचं कारण असं की इस्ट्रोजन नसल्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठायला लागते चरबी साठली की बीपी रक्तदाब वाढतो बीपी वाढला की हार्ट अटॅक येतो ही सगळी दुष्ट साखळी आहे मग नंतर आपल्या हाडांचा आवाज यायला लागतो कॅल्शियम कमी पडतं म्हणून तर शास्त्रात आयुर्वेद शास्त्रात सांगितलेलं आहे की पाळी म्हणजे एक प्रकारची कवच कुंडल असतात त्या स्त्रीची म्हणजे ती तिचं रक्षण करत असतात पण मग रक्षण करणारी पाळी गेल्यानंतर तुम्ही दुर्लक्ष करणार का नका करू इतकी सुंदर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये औषधी योजना सांगितलेली आहेत किंवा तुम्ही घरच्या घरी पण तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घेऊ शकता गुलाब पाणी आणि जर तुम्ही ग्लिसरीन एकत्र करून रात्री झोपताना त्वचेला लावलं तर तुमची चांगली त्वचा टवटवीत होते एखादी चांगली आयुर्वेदिक अॅलोवेरा जेलाची क्रीम घ्या ती रात्री झोपताना तुमच्या चेहऱ्याला लावा डोळ्यावर तुम्ही काकडाचे काप तुम्ही ठेवू शकता की डोळ्यावरचा थकवा जाऊ शकतो थोडंसं वातावरण बदल करा एखादी हॉबी तुम्ही जपा गाण्यांचे तुम्हाला आत्तापर्यंत आयुष्यात जमलं नाही ना काही करायला ते तुम्ही ह्या वयात करा म्हणजे गायनाचा क्लास लावा कॉम्प्युटरचा क्लास लावा मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा तरी तुमच्या शरीरात हॅपी हार्मोन्स तयार होतील जसं की ऑक्सिटोसिन आहे सिरॅटोनिन आहे डोपामाइन आहे ही जी हॅपी हार्मोन्स असतात ना ही हॅपी हार्मोन्स तयार झाली की अप तुम्हाला म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्सची पण भावना तुमची जागरूक होईल आणि तुमचा लाईफ पार्टनर तुमच्यासोबत कायमचा हॅप्पी राहील तर जेव्हा काही घरामध्ये चुकीचं घडतं त्यावेळेस स्वतःवर काही जबाबदाऱ्या घ्या आणि मी चाळीशी मध्ये ही कशी सुंदर दिसू शकते ह्यासाठी नक्कीच प्रयत्न करा मला असं वाटतं की सगळ्या स्त्रियांचा हा हक्क आहे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं सगळ्यात महत्वाचा चांगला आहार घ्या आहारामध्ये घरची भाजीपोळी भात थोडं कमी करा कारण वजन वाढतं ना आपलं छानशी जिम जॉईन करा किंवा झुंबा डान्स तुम्ही लावा वजन तुमचं आटोक्यात ठेवा दुपारच्या वेळेमध्ये सरबत तुम्ही प्या संध्याकाळचं जेवण थोडंसं हलकं करा आता चाळीशी नंतर तुम्ही काहीही खाऊन जमणार नाहीये तेलकट तुपकट पिझ्झाच खाल्ला बर्गर खाल्लं असं नाही तुम्हाला रात्रीची जागरण सुद्धा जमणार नाहीये वेळोवेळी डॉक्टरांचा दाताच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या नारळ खोबरं तुम्ही चावून खा त्याने तुमच्या गालांचं आरोग्य चांगलं राहील आपोआप फेशियल होईल तुमचं प्लस दातांचं आरोग्य चांगलं राहील आणि जसं की आपण खोबऱ्याचं तेल लावतो केसांना म्हणजे चकाकी येण्यासाठी तसं तुमच्या अंगाला तुमच्या त्वचेला आतून चकाकी येण्यासाठी तुम्ही खोबरं खाणं खूप गरजेचं आहे सकाळी उठल्या उठल्या चार बदाम एक खोबऱ्याचा तुकडा नंतर मनुके हेच खा चहा पिऊ नका कारण रात्रभर आपलं पोट उपाशी असल्यामुळे ग्लुकोजची गरज असते आणि आपण पटकन चहा पितो चहाच्या ऐवजी तर तुम्ही सकाळी ही फ्रुट्स घालली तर नक्कीच तुम्हाला आमच्यासारख्या डॉक्टरांकडे जास्त जायची गरज पण पडणार नाही दुपारच्या वेळात ताक प्या सरबत प्या एकतरी फोन रोज मैत्रिणीला करा आणि सूड भावना सोडून द्या ह्या वयामध्ये नाही तर माझी नणन मला अशी बोलली माझी सासू किंवा माझी सूनच माझ्याशी अशी वागते हे सूड भावना नकोय आनंदाने स्वीकारा माफ करायला शिका सगळ्यात महत्वाचा मंत्र आयुष्यामध्ये आहे जरी काही वाईट घटना आपल्या आयुष्यात झाल्या काही पण त्या लोकांना जर आपण मनापासून माफ केलं तर आपण आहे ते आयुष्य नक्कीच आनंदाने जगू शकतो मला तुम्ही काय अगदी ऐश्वर्या राय किंवा माधुरी दीक्षित सारखं दिसावं असं वाटत नाहीये तर तुम्ही तुमच्या मिस्टरांना तुमच्या मुलांना हव्या हव्याशा वाटतील तुमच्या मैत्रिणींना हव्या हव्याशा वाटतील असंच तुम्ही छानस स्माईल रोज करा करा स्वतःला आरशात रोज बघून म्हणा की मी खूप छान दिसते मी खूप सुंदर दिसते सकाळी उठल्यानंतर तुम्ही एकदा आरशात बघितलं ना आणि म्हंटल हा मंत्र की तुम्हाला जिथं तुमची कमतरता आहे ती तुम्हाला जाणवेल आणि तुम्ही तुमचं स्वतःला छान सजवून राहाल तर मैत्रिणींनो नक्कीच आयुष्य आपल्याला एकदाच भेटत असतं तर ते आयुष्य आपण आनंदाने आणि हसत हसत जगण्यासाठी माझा हा मंत्र तुम्हाला नक्कीच कामी धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका